टुडे वी आर स्टार्ट द न्यू टॉपिक हियर नथिंग बट मीन सॉर्ट द गॅनाथोस्टोमॅटा. बरोबर आहे. आपण या ठिकाणी काय बघतो आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटामध्ये दोन डिव्हिजन आहे. त्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन बघितलं आपण ॲग्नाथोस्टोमॅटा. ओके, ॲग्नाथोस्टोमॅटामध्ये होतं सायक्लोस्टोमॅटा. देन टुडे हियर वी आर डिस्कस अबाउट द गॅनाथोस्टोमॅटा. देन व्हॉट द डिव्हिजन गॅनाथोस्टोमॅटा. हियर इट इज ऑल्सो divided into two subphylum. First one, here it is the Pisces, and second one, here it is the Tetrapoda. Okay, Pisces nothing but means what? Here bearing a fins. Okay, Pisces madhe kay asnar ahe? Fins asnar ahe. Okay, and what the Tetrapoda? Here it is the include the limbs. Okay, LRMBS. Barobar ya thikani Tetrapoda madhe limbs asnar ahe. आणि पायसेसमध्ये फिन्स असणार. ओके, दॅट्स अ व्हॉट हिअर इट इज द सुपर क्लास पायसेस अँड व्हॉट हिअर इट इज द फिन्स. देन व्हॉट हिअर इट इज द फर्स्ट पॉईंट नथिंग बट मीन्स व्हॉट सुपर क्लासेस पायसेस. ओके, दॅट्स अ व्हॉट हिअर वी आर डिस्कस अबाउट द पायसेस. व्हॉट अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक्स. दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल. बरं, पायसेस जे असणार ते पायसेस या ठिकाणी कोणते ॲनिमल असणार आहे? ऑब्व्हियसली ॲक्वॅटिक ॲनिमल असणार आहे. देन व्हॉट द पायसेस आर पोयक्युलोथर्मिक. ओके, पोयक्युलोथर्मिक मीन्स व्हॉट? दे कॅन बी कोल्ड ब्लडेड ॲनिमल. ओके, पोयक्युलोथर्मिक मीन्स व्हॉट? कोल्ड ब्लडेड ॲनिमल इन विच अ बॉडी टेम्परेचर चेंज अकॉर्डिंग टू चेंज देअर सराउंडिंग टेम्परेचर. बरोबर, म्हणजे पायसेसमध्ये काय असणार आहे? ते कोल्ड ब्लडेड ॲनिमल असणार आहे, आणि त्यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते बॉडी टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचरनुसार काय होणार आहे? चेंज होणार आहे. त्याला म्हणणार आपण पोयक्युलोथर्मिक. ओके, चेंज देअर बॉडी टेम्परेचर ॲज पर द सराउंडिंग टेम्परेचर. देन व्हॉट दिस ॲनिमल फीड ऑन डिट्रायटस मटेरियल. ओके, डिट्रायटस मटेरियल नथिंग बट मीन्स व्हॉट? हियर इट इज द डेट्रायटस मटेरियल मीन्स व्हॉट? आपण त्याला म्हणणार खराब झालेलं मटेरियल. बरोबर आहे ना. डेट्रायटस मटेरियल नथिंग बट मीन्स व्हॉट? हियर इट इज द प्लँक्टॉन्स अँड अल्गी आर सम फीड ऑन मोलुस्कन्स अँड अदर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. बरोबर, डेट्रायटस मटेरियलमध्ये काय असणार आहे? प्लँक्टॉन असणार आहे. बरोबर आहे, त्या ठिकाणी काय असणार आहे? अल्गी असणार आहे. आता प्लँक्टॉन तुम्हाला माहिती आहे, आपण मराठीतून त्याला झिंगा वगैरे असं म्हणतो. बरोबर आहे ना. म्हणजे मग या ठिकाणी पायसेस जे ते कशावर फीड करणार आहे, काय खाणार आहे? तर प्लँक्टॉनला खाणार आहे. बरोबर, त्यानंतर अल्गी. अल्गी म्हणजे काय? शेवाळ. शेवाळला खाणार आहे. किंवा काय? सम फीड ऑन मोलुस्कन्स. बरोबर, जे मोलुस्कन्स वगैरे त्यांच्यावर सुद्धा हे पायसेस किंवा फिश काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. ऑर अदर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम. देन व्हॉट द लोकोमोशन इज बाय द बॉडी मसल्स अँड फिन्स. बरोबर आहे, या ठिकाणी हे जे पायसेस असणार आहे, हे जे फिश वगैरे असणार आहे, यांच्यामध्ये जे लोकोमोशन होणार ते लोकोमोशन कशाच्या मदतीने होणार आहे? द लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ बॉडी मसल्स अँड फिन्स. जनरली विच फिन्स? हियर इट इज द कॉडल फिन. कॉडल फिन विच आर हेल्प्स इन द स्टीरिंग. ओके, स्टीरिंग नथिंग बट मीन्स व्हॉट? बॉडीचं जे डायव्हर्जन आहे, बरोबर आहे, बॉडीला कन्व्हर्ट करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, बरोबर आहे, किंवा टर्न मारण्यासाठी या ठिकाणी काय असणार? स्टेरिंग. आणि स्टेरिंगचं काम कोण करणार आहे? कॉडल फिन. स्टेरिंगचं काम कोण करणार आहे? कॉडल फिन. ओके, दॅट्स अ लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ बॉडी मसल अँड फिन्स. जनरली व्हॉट? हियर इट इज द कॉडल फिन्स विच आर हेल्प फॉर व्हॉट? स्टेरिंग. देन व्हॉट अबाउट द एक्झोस्केलेटॉन? बरोबर, यांच्यामध्ये जे स्केलेटॉन असणार ते स्केलेटॉन कोणतं असणार आहे? एक्झोस्केलेटॉन. अँड विच हॅव अ डर्मल स्केल्स. बरोबर आहे, काय असणार आहे? डर्मल स्केल्स असणार आहे. ॲज वेल ॲज व्हॉट? हियर इट इज द एंडोस्केलेटॉन इज आयदर अ बोनी ऑर द कार्टिलेजिनस. बरोबर आहे, या ठिकाणी काय असणार आहे? स्केल्स असणार आहे. बरोबर, स्केल काय असणार आहे? एक्झोस्केलेटॉन. आणि जे एंडोस्केलेटॉन असणार ते एंडोस्केलेटॉन म्हणजे आतील साईडला ते एकतर कार्टिलेजचं बनलेलं असणार आहे किंवा कशाने बनलेलं असणार आहे? बोन्सने बनलेलं असणार. दॅट्स अ व्हॉट? हियर इट इज द एक्झोस्केलेटॉन ॲज वेल ॲज व्हॉट? एंडोस्केलेटॉन. देन हिअर बॉडी इज स्ट्रीम लाईन ॲज वेल ॲज द बोट शेप. ओके, या ठिकाणी जे फिश वगैरे असणार, पायसेस जे असणार आहे, यांची जी बॉडी असणार, ती बॉडी कशी असणार आहे? हिअर इट इज द स्ट्रीम लाईन ॲज वेल ॲज व्हॉट? द बोट शेप. अँड दिस फीचर ऑफर अ मिनिमम रेझिस्टंट ड्युरिंग द स्विमिंग. बरोबर, या ठिकाणी फिश ज्यावेळेस स्विमिंग करणार, ते फिश स्विमिंग करत असताना वॉटरचं जे रेझिस्टंट आहे, तो वॉटरचं रेझिस्टंट यांना कमी लागणार आहे. दॅट्स अ व्हॉट? फॉर द मिनिमम रेझिस्टन्स ड्युरिंग द स्विमिंग इट्स हॅव अ बॉडी लाईक अ स्ट्रीम लाईन ॲज वेल ॲज द बोट शेप. दॅट्स अ बॉडी इज स्ट्रीम लाईन ॲज वेल ॲज बोट शेप. दे प्रिव्हेंट अ मिनिमम रेझिस्टन्स ड्युरिंग द स्विमिंग. देन व्हॉट? हिअर माउथ इज टर्मिनल ऑर व्हेंट्रल इन पोझिशन.
ओके यांचे जे माउथ असणार आहे ते माउथ एकदा टर्मिनल पोजिशन ला असणार आहे किंवा वेंट्रल पोजिशन ला असणार. दॅट्स व्हाय द माउथ इज टर्मिनल पोजिशन एज वेल एज वेंट्रल पोजिशन अँड रेस्पायरेशन विथ द हेल्प ऑफ गिल्स. बरोबर, यांच्यामध्ये जे रेस्पायरेशन होणार आहे ते रेस्पायरेशन गिल्सच्या मदतीने होणार आहे. ओके, देन व्हॉट इट शो अ सिंगल अँड क्लोज सर्क्युलेशन. बरोबर, या ठिकाणी पायसेस जे सुपर क्लास आहे या पायसेस मध्ये जे सर्क्युलेशन असणार ते सर्क्युलेशन असणार सिंगल सर्क्युलेशन आणि काय असणार आहे क्लोज सर्क्युलेशन. आता सिंगल सर्क्युलेशन बिकॉज ऑफ व्हॉट, हार्ट इज टू चेंबर. बरोबर, यांच्यामध्ये जे हार्ट असणार आहे व्हॉट, हियर इट इज द हार्ट. हार्ट इज व्हॉट, हियर हार्ट इज टू चेंबर. ओके, टू चेंबर हार्ट असणार त्यामुळे यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन असणार ते सर्क्युलेशन असणार आहे सिंगल सर्क्युलेशन. टू चेंबर हार्ट असल्यामुळे सिंगल सर्क्युलेशन. आणि जर हार्ट फोर चेंबर असलं तर फोर चेंबर हार्टमध्ये असणार आहे डबल सर्क्युलेशन. त्यामुळे एनी टाईम लक्षात ठेवायचं की जर हार्टचे दोन चेंबर असणार तर त्यावेळे सिंगल सर्क्युलेशन असणार आणि हार्टचे जर फोर चेंबर असणार त्यावेळे डबल सर्क्युलेशन असणार. बरोबर, त्या ठिकाणी दोन चेंबर कोणते, तर एक चेंबर असणार आहे ऑरिकल. ओके, फर्स्ट चेंबर हियर इट इज द ऑरिकल अँड सेकंड चेंबर हियर इट इज द वेंट्रिकल. बरोबर आहे, एक ऑरिकल असणार आणि एक वेंट्रिकल असणार. दॅट्स वाय सिंगल सर्क्युलेशन एज वेल एज द क्लोज सर्क्युलेशन. देन व्हॉट अबाउट द ब्लड, ब्लड इट इज द रेड इन कलर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. बरोबर, जे पायसेस असणार आहे, जे फिश असणार आहे, तर फिशचा जो कलर असणार तो कलर कोणता असणार आहे रेड इन कलर असणार. व्हाय हियर इट इज द रेड इन कलर, बिकॉज ऑफ व्हॉट, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल्स. ओके, देन व्हॉट, हार्ट इज टू चेंबर. ऑब्व्हियसली आपण ऑलरेडी बघितलंय की हार्ट जे असणार ते हार्ट टू चेंबर असणार आहे. टू चेंबर असल्यामुळे या ठिकाणी फक्त सिंगल सर्क्युलेशन असणार, एक चेंबर असणार ऑरिकलचं आणि दुसरं चेंबर असणार आहे वेंट्रिकलचं. दॅट्स वाय हार्ट इज टू चेंबर अँड माउथ ऑर द व्हॉट, हिअर इट इज द वेंट्रल इन पोझिशन. बरोबर, कोणत्या पोझिशनला असणार आहे हार्ट, वेंट्रल पोझिशनला असणार आहे. देन हार्ट इज टू चेंबर इन वेंट्रल पोझिशन. देन व्हॉट, दे हॅव अ वेल डेव्हलप्ड ब्रेन. ओके, ऑब्व्हियसली जे पायसेस असणार आहे या पायसेस मध्ये जो ब्रेन असणार तो ब्रेन कसा असणार आहे वेल डेव्हलप असणार. दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन विथ हॅव ऑल्फॅक्टरी लोब. ओके, इट्स हॅव द लार्ज ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोब बिकॉज ऑफ व्हॉट, फॉर द स्मेलिंग. ऑल्फॅक्टरी लोब कशासाठी असणार आहे, स्मेलिंग साठी. दॅट्स व्हाय व्हॉट, इन पायसेस द ब्रेन इज वेल डेव्हलप्ड अँड लार्ज ऑल्फॅक्टरी लोब. देन सेक्स आर सेपरेट. व्हॉट, इट इज द सेक्स आर सेपरेट. बरोबर, म्हणजे मेल आणि फिमेल काय असणार आहे यांच्यामध्ये सेपरेट असणार आहे. मोस्ट ऑफ द फिशेस आर ओव्हिपॅरस ऑर सम आर द विव्हिपॅरस. बरोबर आहे, काही काही जे फिश असणार ते ओव्हिपॅरस असणार. ओव्हिपॅरस मीन्स व्हॉट, दे लेड द एग्स. बरोबर आहे, जे एग्स देणार आहे. बरोबर, आणि विव्हिपॅरस म्हणजे काय, की ते डायरेक्टली पिलांना जन्म देणार. त्यामुळे काही काही जे फिश आहे ते ओव्हिपॅरस असणार किंवा काही काही जे फिश आहेत ते विव्हिपॅरस असणार. ओके, लाईक दॅट, हियर इट इज द विव्हिपॅरस डायरेक्टली बर्थ टू द यंग वन्स. आणि ओव्हिपॅरस मीन्स व्हॉट, दे लेड द एग्स. बरोबर, जे एग देतात त्यांना म्हणतो आपण ओव्हिपॅरस, जे डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात त्यांना म्हणतो आपण विव्हिपॅरस. आणि पायसेस मध्ये सेक्स काय, सेपरेट आहे, म्हणजे मेल आणि फिमेल काय असणार आहे सेपरेट असणार. ओके, देअरफोर व्हॉट, हियर इट इज द हायलाइटेड ऑफ द सुपर क्लास पायसेस. हॅबिटॅट, हॅबिटॅट ॲक्वॅटिक असणार आहे. ओके, देन व्हॉट, हियर इट इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक, नथिंग बट मीन्स व्हॉट, पोइकिलोथर्मिक. पोइकिलोथर्मिक मीन्स व्हॉट, कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड नथिंग बट मीन्स व्हॉट, बॉडी टेम्परेचर जे असणार आहे पायसेसमध्ये ते सराउंडिंग टेम्परेचरनुसार चेंज करणार. लोकोमोशन जे आहे ते लोकोमोशन होणार आहे कॉडल फिन्सच्या मदतीने. कॉडल फिन्स या ठिकाणी स्टेरिंग म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे. त्यानंतर यांच्यामध्ये असणार आहे रिओरिसेप्टर. रिओरिसेप्टरचं काम काय असणार आहे, टू डिटेक्ट द वॉटर करंट. त्यानंतर पायसेसमध्ये जे स्केलेटॉन असणार, दोघी प्रकारचे स्केलेटॉन असणार, एक्झोस्केलेटॉन एज वेल एज द एंडोस्केलेटॉन. एक्झोस्केलेटॉन म्हणजे काय, बॉडीवर स्केल्स असणार. आणि एंडोस्केलेटॉन म्हणजे काय, तर त्याच्या आतल्या बॉडीमध्ये एक तर कार्टिलेज असणार किंवा बोन्स असणार. रेस्पायरेशन जे होणार आहे पायसेसमध्ये फिशमध्ये ते गिल्सच्या मदतीने होणार आहे. पायसेसमध्ये जे सर्क्युलेशन आहे ते सर्क्युलेशन होणार आहे सिंगल सर्क्युलेशन किंवा क्लोज सर्क्युलेशन. हार्ट जे असणार आहे ते हार्ट असणार आहे टू चेंबर हार्ट. बरोबर, हार्ट असणार आहे टू चेंबर हार्ट. त्यानंतर ब्लडचा जो कलर आहे तो ब्लडचा कलर असणार आहे रेड कलर, बिकॉज ऑफ व्हॉट, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. त्यानंतर या जे सर्क्युलेशन आहे यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार. कोणतं ब्लड असणार आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असल्यामुळे यांचं जे हार्ट आहे ते व्हेनस हार्ट असणार आहे. कोणतं हार्ट असणार आहे, व्हेनस हार्ट. ओके, त्यानंतर सेक्स जो असणार आहे
पायसेस मध्ये ते सेपरेट असणार म्हणजे मेल आणि फीमेल सेपरेट असणार. त्यानंतर या ठिकाणी ओविपॅरस और विविपॅरस म्हणजे एकतर एग्स देणार किंवा डायरेक्टली पिलांना जन्म देणार त्याला म्हणणार आपण विविपॅरस. त्यानंतर फर्टिलायझेशन जे असणार एकतर इंटरनल असणार किंवा एक्सटर्नल असणार आणि माउथ जे असणार आहे पायसेसचं ते असणार आहे वेंट्रल और टर्मिनल पोझिशन्स. ओके देन व्हॉट द नेक्स्ट पॉइंट हियर इट इज द टाइप्स ऑफ सुपर क्लासेस. ओके नेक्स्ट पॉइंटला आपण म्हणणार आहे सुपर क्लासेस किंवा पायसेसचे दोन टाइप्स. ओके थँक्यू.